नमस्कार, मॅक्स महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। जाऊ तिथे खाऊ हा मराठी चित्रपट आपण सर्वांनीच पाहिलेला आहे। या चित्रपटामध्ये एक विहीर चोरी गेल्याची घटना समोर आली होती आणि असाच काहीसा प्रकार बुलढाणा जिल्ह्यात समोर आला आहे। फरक एवढाच आहे की या चित्रपटात विहीर चोरी गेली होती आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक चक्क शौचालय चोरी गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। काय नेमका हा प्रकार आहे पाहूया मॅक्स महाराष्ट्रचा हा विशेष रिपोर्ट। जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगावचे एकनाथ सोळंके हे लोहार काम करतात, त्यामुळे पाळ टाकून काम मिळेल त्या गावात ते शेतीची लोखंडी अवजारे बनवतात, त्याच्यावरच ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। झाडेगावात यांचं घर नाही म्हणून रस्त्यावर पाळ टाकून काही दिवस काढायचे आणि मग कामाच्या शोधात दुसऱ्या गावाला जायचं असं त्यांचं सुरू असतं। काही दिवसापूर्वी त्यांना गावातील नागरिकांकडून कळालं की त्यांच्या नावावर शौचालय मागितलंय आणि त्याचे पैसेही बँकेतून परस्पर काढून घेतलेत। म्हणून एकनाथ सोळंके यांनी ग्रामसेवकाला आणि सरपंचांना विचारणा केली असता त्यांनी चक्क तुझं शौचालय बांधलं असून तू त्याचा वापर का करत नाही म्हणून धमकावलं। आता मंडळी, या एकनाथरावांना घरच नाही तर मग ग्रामसेवकाने व सरपंचाने यांचं शौचालय बांधलं तरी कुठे? आता याबाबतीत सोळंके यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली आहे। तुम्ही संडास बांधकाम केलंच नाही कुठं? नाही, कुठेच नाही। तुम्ही कुठं राहता? तुम्हाला काही ग्रामपंचायत पैसे भेटले का संडासच्या बाजार? संडासच्या बाजारात पैसे काढले होते। कोण काढले होते? सरपंच साहेबांना पैसे काढले होते। तुम्हाला दिले काही? तुम्हाला काही दिले? पैसे काढले तुमच्या नाव? तुम्हाला काही सांगलं तुम्ही संडासाठी बांधला काही? असं सांगत मग बांधलं म्हणे जागा, म्हणजे जागा नाही पाहिली संडास बांधून दिला। या बाबतीत गावातील काही ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांकडून माहिती घेतली असता एकनाथ सोळंके यांचं या गावात घरच नाही आणि लाभ दिलेल्या व्यक्तीला पैसे बँक खात्यात जमा करावे असा नियम असताना देखील या व्यक्तीच्या नावे शौचालय दाखवून आणि शौचालय न बांधताच परस्पर सरपंच आणि ग्रामसेवकाने बँकेतून बेरर चेकच्या माध्यमातून पैसे काढून घेतल्याचं समोर आलंय। यांचं सोळंके बुवा म्हणजे 20-25 दिवसाच्या अगोदर माझ्याकडे आले होते घरी, म्हणत आगरकर बुवा तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आ, तुम्हाला मा संडास झाला म्हणता। मी म्हटलं बुवा मी ग्रामसेवक लोकांना विचारतो की मला माहिती नाही म्हणतात मा संडास कुठं आहे, तर माझ्याकडे चाबी नाही दिली म्हणा आणि माझे पैसे काढले म्हणा, मी मला जळगावला नेलं म्हणा आणि लगेच ते बँक आहे म्हणत वर असं शिडीवर जावं लागते म्हणे, त्या बँकेमध्ये माझे पैसे काढले म्हणा, मला संडास माहीतच नाही कुठं आहे माझा, मला चाबी नाही दिली म्हणा। म्हटलं बा मी मीटिंगच्या दिवशी ग्रामसेवक लोकांना विचारतो की बा या बाबा संडास कुठं आहे काय आहे, त्याला सांगायला पाहिजे होता की बा तुमचा संडास बांधला त्याच्याकडे चाबी द्यायला पाहिजे होती। बस एवढं म्हटलं मी, नाही घर नाहीच त्यानं, रोडवरतीच राहत होते ते। घर नाही तरी पण संडास झालाय? हा ते झाला म्हणतात ना। तो तुम्ही बघितला का संडास? मी बघितला जाऊन नंतर मग की बा अगोदरचे युनिट होते आमचे बऱ्याच वर्षापासून बांधले 4-5 दलित वस्तीमध्ये, तिथंच त्यांचा असा बांधलेला आहे थोडा बा। त्यांचं तर घर नाही? नाही घर तर नाहीच ना ते। हे सर सोळंके आहेत आमच्या गावचे, गावचे म्हटलं असे 10-12 वर्षापासून इथं काम करतात ते, पण त्याचं काम आहे त्यांचं काही वखर नांगर किंवा पासा पाजवणे कोराडी तयार करणे 10-12 वर्षापासून, पण त्यांचं शौचालय बनवलं असं त्यांचं म्हणणं आहे, म्हणजे सह्या काढून त्यांचे पैसे काढलं असं त्यांचं म्हणणं आहे की पण त्यांना शौचालय कुठं आहे हे माहीतच नाही। असे बरेच गरजू लोक आहेत आमच्या गावात, त्यांना शौचालयाची गरज आहे, नागरिकात गावची त्यांची स्वतःच्या जागा आहेत 8 नंबरला, पण त्यांना एकालाही असं लाभ मिळाला नाही। यांना गरज नसल्यावरही समजा गरज नसल्यावर म्हटलं तर शौचालय बांधलं म्हणतात तरी हे आज रोजी बाहेर जातात शौचालयासाठी, गरजू लोकांना तरी गरज आहे त्यांना द्यायला पाहिजे हरकत नाही, पण गावातील पहिले आधीचे लोक आहेत वेटिंगवर त्यांना आधी त्यांना करायला पाहिजे ते तसे नियम लागू नाही। यांना घर नाही काही नाही, यांचं काहीच नाही, हे चावळीवर बिराड आहे, हे तर काम करतात जिथं काम असलं तिथं पोट भरायचं आहे उद्देशानं, यांचं गाव वगैरे काही नाही, म्हणजे गावावर असं नाही यांचं, पण इथं बरेच दिवसात रेसिडेन्सी झाले, ते त्यांचं आधार कार्ड आहे राशन कार्ड आहे त्या सगळ्यात फॅसिलिटी त्यांनी घेतलं इथं, घर नाही घर नाही। आता घर आपण इथं घेऊन राहिलो आहे ते त्यांचं, हे त्यांचं घर हा पाल पाल म्हणजे त्यांचं घर, तरी पण शौचालय झालं असं त्या असं म्हणणं आहे, आता म्हणजे सचिवाचं म्हणणं आहे तर सचिवाचं बोलणं, पण ते शौचालय झालं तरी ते अटॅच शौचालय म्हणजे असं आधीच आधीच सार्वजनिक शौचालय बांधलेले आहेत त्यालाच अटॅच म्हणून केलं, काहीतरी 2-4 हजार रुपयात काहीतरी गुंडाळ गंडाळ करून पैसे खाण्याचे प्रयत्न आहेत,
ते ग्रामसेवक असतात ना, ग्रामसेवक असे तर कुठं पैसेच निघत नाही ना, ग्रामसेवक प्लस सरपंच किंवा ग्रामसेवक सरपंच दोघांच्या सहीशिवाय पैसे निघत नाही, त्याच्यामुळे दोघं इन्क्लूड असायला पाहिजे. या संपूर्ण प्रकाराच्या बाबतीत घर आणि शौचालयाबद्दल विचारलं असता महिला सरपंच मंगला चोपडे ह्या कॅमेऱ्यासमोर बोलायलाच तयार नाहीत, तर त्यांचे पती मध्येच विषयाला बगल देताना आढळले. नंतर ग्रामसेवकाला विचारलं असता सुरुवातीला त्याने उडवाविडीची उत्तरे दिली, मात्र एकनाथ सोळंके यांचं स्वतःचं या गावात घर नाही, त्यांनी शौचालयाची मागणी देखील केली नाही व तसा अर्ज देखील त्यांनी दिला नसल्याचं विचारताच ग्रामसेवकाची मात्र पाचावर धारण बसली. त्याने आम्हाला शौचालय बांधलं असून मी तुम्हाला ते दाखवतो म्हणून चक्क गावापासून 1 किलोमीटर दूर असलेलं सार्वजनिक शौचालय दाखवलं व ते एकनाथ सोळंके यांचं असल्याचं सांगितलं. बरं, हे शौचालय गेल्या 2 ते 3 वर्षापासून बंदच असल्याचं दिसलं. जे पवार ग्रामसेवक झाडेगाव, हा शौचालय लाभार्थी आहे एकनाथ फकीरा सोळंके, त्यांना लाभ दिलेला आहे, त्यांचे लाभाचे पैसे त्यांनी घेतलेले आहे, त्यांचं स्टेटमेंट तसं दिलेलं आहे आणि ते म्हणतात आज रोजी हा माझा संडास नाही, शौचालय नाही, त्यामुळे पुढची कारवाई आम्ही करू. कायदा कधी दिला त्यांना हा संडास, किती लाभ? त्यांना 2 वर्ष आसपास झालेलं आहे. 2 वर्ष? हो. त्यांना पैसे कॅश नाही दिले? चेक नाही दिलेले. अकाउंट पे नाही, बेरर दिलेले त्यांना बांधण्यासाठी. नेमका हा संडास कोणाचा आहे? लाभार्थीचा आहे ना. काय नाव त्यांचं? फकीरा सोळंके, एकनाथ फकीरा सोळंके. संडास टाकलेला 2 वर्ष झालेलं त्यांना. दरवाजा रोज नाही, आता मला आठवत नाही. लाभार्थ्याला संडास दिलेला? हो, लाभार्थ्याला संडास दिलेला. आरोप केलेला की त्याला मिळालेला नाही, त्याच्याबद्दल काय नाही? त्यांनी चेक काय, त्याने स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे अगोदरच्या न्यूज चॅनलला की त्याने स्वतः जाऊन बँकेत पैसे काढलेले. यानंतर आपण पाहू काय होतं. असा प्रकार गावातील अनेकांच्या बाबतीत घडला असल्याचं गावातील नागरिक सांगतात. या बाबतीत आम्ही पुणे येथे ट्रेनिंगसाठी गेलेले जळगाव जामोदचे गटविकास अधिकारी भारसाकडे यांना विचारलं असता त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी करू अशी फोनवरून माहिती दिली. परंतु वरिष्ठांना हा अशा प्रकारचा घोटाळा माहीत नसेल असं कसं शक्य आहे? त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी आणि शौचालय चोरणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी हीच रास्त अपेक्षा. झाडेगावातील हा संपूर्ण प्रकार आता उघडकीस आला आहे, मात्र जिल्ह्यामध्ये इतर ग्रामपंचायतीमध्ये देखील असा प्रकार घडलेला असू शकतो, त्यामुळे संपूर्ण या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि असा अपहार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर आता पायबंद घालण्यासाठी कारवाई व्हावी हीच एक रास्त अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. संदीप वानखडे, मॅक्स महाराष्ट्र, बुलढाणा.